आवास बहुउद्देशीय ट्रस्ट व रामधाम लोक सेवा प्रतिष्ठान चंद्रपाल चौकसे यांच्या संयुक्त विद्यमानाने स्वर्गीय घनश्यामजी किंमतकर सभागृह इथे मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिन प्रसंगी झालेल्या या कार्यक्रमात विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले, तर डांगरे स्पोर्ट्सच्या मुलामुलींनी विविध कलांचे प्रदर्शन केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपाल चौकसे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार सारिका धात्रक, डॉक्टर अंशुजा किंमतकर, समाजसेविका प्रीती डांगरे, माजी सरपंच योगिता गायकवाड, शिक्षिका मंदा कुल्लरकर, वंदना रेवतकर, सुषमा महाजन, प्रियंका कोठेकर या उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचालन मोहन कोठेकर यांनी केले, तर कोच सूरज डांगरे व कोच हिमांशु डांगरे यांनी कार्यक्रमाचे कार्यभार सांभाळले. रामटेकवरून सुषमा मर्जीवे यांची रिपोर्ट. यांना सगळ्यांना जागतिक महिला दिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि यांना सांगितलं की आज नागपूर जिल्ह्यात कमिशनर आपली महिला आहे, कलेक्टर महिला आहे, SGO महिला, तहसीलदार महिला, आपली CO महिला, म्हणजे महिलांना सक्षमीकरण होत आहे, पॉवरफुल होत आहे. आणि यांचं पूर्ण श्रेय महिला ज्या मेहनत करतात, गृहिणी कोणती असो ती प्रत्येक ताई, आई, आजी सगळ्या रूपात ती असते आणि तिच्यामुळंच आपल्या समाजाला, तिच्यामुळं आपल्या घराला घरपण येते. आणि रामटेकच्या सगळ्या महिलांनी ज्याप्रमाणे इथं वेगवेगळे स्पोर्ट्स केले, त्याच्यात त्यांनी जो भाग घेतला ते पाहून असं वाटते का महिलांचं जे टॅलेंट आहे हे प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक गावात आहे, प्रत्येक जिल्ह्यात आहे, प्रत्येक तहसीलमध्ये आहे. फक्त तुम्हाला आम्हाला सगळ्यांना त्यांना बूस्टअप देणं जरुरी आहे आणि त्यांना जर चांगलं मोटिवेट केलं तर प्रत्येक महिला ही सक्षम महिला होऊ शकते.